आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकिहाळच्या युवा संशोधकांकडून नवं तंत्रज्ञानाचा शोध. ऑटोमॅटिक साडी इस्त्री फोल्डिंग मशीनचा शोध. जगात विज्ञानाच्या माध्यमातून अनेक शोध लावले जातात. वेळ आणि पैसा वाचावा यासाठी मानव प्रयत्न करताना दिसत आहे. तांत्रिक व वैज्ञानिक युगात बरेच काही संशोधन केलं जात आहे. त्याचबरोबर अनेक उपक्रम, रोबोट, ड्रोन कॅमेरे अशा अनेक वैज्ञानिकांचा शोध लावला गेलेला आहे. पण ग्रामीण भागात भागातील काही असे युवक असतात की स्वतःच्या बळावर कोणतीही साधनं हाताखाली नसताना देखील एक उपक्रम राबवलेले आहेत. निपाणी तालुक्यातील बेडकर हे गाव ऐतिहासिक गाव म्हणून ओळखला जातो. पण या गावातील एक युवक आपल्यासोबत आहेत. त्यांनी एक विशेष करून आयरन साडी आयरन करण्यासाठी ऑटोमॅटिकली साडी घडी पाडण्यासाठी व कोणतंही हातानं किंवा आणि कशानंही ते न करता ऑटोमॅटिक एक यंत्रणा त्यांनी तयार केलेले आहेत. ते आपल्यासोबत आज खास मुलाखतीमध्ये आहेत. त्यांचं महानकार चॅनलच्या या खास मुलाखतीत त्यांचं स्वागत करतो. तुझं स्वागत. त्यांचं नाव आहे अजय माने. त्यांनी आज बेडकिहाळ येथील रहिवासी असून एक चांगल्या पद्धतीने एक लोकांच्या समोर एक आधुनिक पद्धतीने एक तंत्रज्ञान समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आज आपण पाहू शकता की साडी किंवा धोतर असे मोठमोठे कपडे जे असतात इस्त्री करण्यासाठी बरेच वेळ जातो. त्याचप्रमाणे मोठमोठ्या कारखान्यामध्ये त्याची घडी घालण्याची पद्धत ती स्वतःच्या एक इच्छाशक्तीने काही मोजके मटेरियल घेऊन त्यांनी एक आयर्लंडचं एक मशीन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्याशी जाणून घ्यावं की त्यांचं या पद्धतीने कोणत्या पद्धतीने त्यांनी हे काम केलेलं आहे, काय त्याचं रूपरेषा काय असेल. अजय तुझं पहिल्यांदा स्वागत. ह्या मशिनरीला नेमकं काय नाव तू दिलंयस? या मशिनरीला नवीन मी नाव दिलेलं आहे साडी आयर्न अँड फोल्डिंग. म्हणजेच साडी ऑटोमॅटिक इस्त्री पण करणार आणि घडी पण करणार अशा पद्धतीचं मी ह्या मशिनीला नाव दिलेलं आहे. तुझं शिक्षण काय झालं आहे? माझं 12वी बी ए ITI झालेलं आहे. सध्या तू काय करतोस? मी साई सर्व्हिस इचलकरंजी मारुती सुझुकी शोरूम मध्ये कामाला येतात. तसंच मला विज्ञानाबद्दल म्हणजे 12वी 11वी 10वी असताना पण अनेक मॉडेल बनवायचं हे पण होत. पण तुझं क्षेत्र ITI म्हणतोस, ITI मेकॅनिकल आणि हा वैज्ञानिक किंवा विज्ञान याचा थोडस कुठतरी जुळवाजुळी होत नाही असं मला वाटतंय. पण हा विचार तुझ्या डोक्यात कसा आला? म्हणजे आमचे काका सुद्धा शिक्षक आहेत, त्यांचं पण एक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चांगला अभ्यासक्रम आहे. त्यामुळे मग आम्हाला पण त्याच्याबद्दल विज्ञानाबद्दल आवड निर्माण झाली. त्यानंतर प्रदेशामध्ये पण 10-11 वर्षाची मुले काहीतरी रोबोट बनवलं जाते जपान मध्ये ह्याच्यामध्ये. तसंच आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पण एक विज्ञानाचं नेटवर सर्च करून नेटचा वापर करून काही नवीन करता येईल का याच धोरण करतो. बेडकिहाळसारख्या ग्रामीण मध्ये एक उपक्रम हे चांगल्या पद्धतीने तुम्ही राबला याच्याबद्दल अभिनंदन तुमचं. ह्याचा उपयोग कोणाला होणार आहे, कितपत होईल? याचा उपयोग प्रत्येक आयर्न वाल्या म्हणजे साडी इस्त्री करणाऱ्यांना पण होईल, प्रत्येक घरपती महिलांना पण होईल. इस्त्री करण्यासाठी 20-25 रुपये खर्च येतो, हे बनवण्यासाठी फक्त 7000 रुपये खर्च येतो, तर लाईफ टाईम होतोय. त्यानंतर हे काय किती कमीत कमी 7-8 मिनिटांमध्ये एक साडी इस्त्री होऊ शकते याची. आणि त्याला श्रम जास्त लागतात, बाहेरच्या इस्त्री हाताने इस्त्री करण्यासाठी श्रम जास्त लागतात. त्याला कोणताही श्रम नाही, फक्त व्यवस्थित साडी घडी पहिल्या स्टार्टिंग बसवली. त्यानंतर कोणतंही या मशिनरीसाठी कोणकोणतं तुम्ही वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स वापरला आहे?
या मशीनीसाठी मी पहिला वेल्डिंग करून स्वतः मी स्वतः वेल्डिंग करून या सांगाडा तयार केलेला पाईपिंगचा, त्यामध्ये रिव्हर्स रिव्हर्स ऑटो मोटर बसवलेला आहे, त्यानंतर इकडे सर्किट एक बनवलेला आहे, अशा पद्धतीने इकडे रिव्हर्स ऑटो, इकडे एक दोन मोटर, तीन मोटर, एक इस्त्री आणि एक सांगाडा, एवढंच वस्तू. घडी घालण्याची पद्धत आहे या मशीनमध्ये ती कशी, म्हणजे एकंदरीत कशी एका याच्यामध्ये सांगा. म्हणजे या घडी घालण्याची पद्धत म्हणजे जेवढी बाजू इस्त्री होते तेवढा गॅप इथे राहिला जातो, त्याच्यानंतर तो पुढे जाऊन परत तेवढाच गॅप राहिला जातो. या मोटर ऑटो रोटर नाही, म्हणजे ही मोटर काय करते, एक फेरी झाली जिथे जिथे टच होईल तिथे थांबली जाते, जिथे टच होणार नाही तिथे थांबणार नाही. याचा उपयोग नागरिकांना किंवा आयरन करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात होतो असं तुमची म्हणणं, पण याला इस्त्रीसाठी करंटचा एक वापर केलेला आहे, कितपत किती करंट खाऊ शकतो हे विद्युत? फक्त इस्त्री इस्त्री तेवढेच जास्त व्होल्टेज घेतलं जाते, बाकी सगळं 12 व्होल्टेज वापरलं जातात, म्हणजे जे ही 12 ती 12 आणि स्विच किती 2 2 व्होल्ट 12. एकंदरीत ती लहान मोटर आहे ती 12 व्होल्टची आहे, फक्त इस्त्री जे आहे ते रेग्युलर घरामध्ये असलेला इस्त्रीचा त्याने एक वापर केलेला आहे. आणि इस्त्रीच एक असं आहे की त्याच जे हीट असतं त्या हीट का हीट साठी तुम्ही काय सर ऑटोमॅटिकली बसवलं आहे की हीट जास्त कमी करणे किंवा त्या साडीला धोका होऊ नये अशा पद्धतीचं काय तिथं केलं आहे? हे इस्त्रीच ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे आपल्याला कुठल्या पोझिशनला ठेवायचं, सिल्क असू दे किंवा आपलं सुती कपड्याचे असेल तर सुतीला ठेवायचं, सिल्क असू दे कॉटन असू दे, तर तिथं इस्त्रीला ऑटोमॅटिकच आहे, इस्त्री ऑटोमॅटिकच घेतलेली आहे. त्याचबरोबर ह्या इस्त्रीला पुढे होल आहे, त्यामार्फत वाफ निर्माण होते आणि पुढील बाजू जास्त प्रमाणात टेकवून नाही आपण, त्यामुळे ती पुढील बाजू मागची बाजू जास्त प्रमाणात तापते, पुढील बाजू पण तेवढ्याच प्रमाणात तापली जाते. हा यंत्रण तयार करण्यासाठी तुम्हाला विशेष करून सहकार्य कोणाचं लाभलं व किती दिवसात तुम्ही एक उपक्रम ही राबवला, म्हणजे तयार करण्यासाठी वेळ घेतला? माझं कामातून वेळ काढत कमीत कमी 2-3 महिने लागले. त्यानंतर माझा एक मित्र रंजितल चेतन पाटील म्हणून मित्र आहे, त्यानंतर माझा भाऊ अमन माने आणि मी तिघ म्हणून बनवलं. या मशीनला काय नाव दिलं? साडी आयर्न अँड फोल्डिंग. म्हणजे याचा अर्थ काय? मराठीत सांगायचं म्हटलं तर ऑटोमॅटिक साडी इस्त्री आणि घडी घालणे. एकंदरीत हा 6,000 मध्ये एक सर्वसामान्यांना परवडणारा एक त्यांनी एक घरगुती पद्धत किंवा गावठी पद्धत म्हणा त्यांच्या पद्धतीने 6,000 मध्ये कमीत कमी खर्चामध्ये एक त्यांनी साडी इस्त्री करण्याचं एक ऑटोमॅटिकली मशीन त्यांनी तयार केलेलं आहे. याच्या अगोदर तुम्हाला आणि कोणते उपक्रम वगैरे काय तुमच्या डोक्यामध्ये येऊन तुम्ही काय केलं आहे काय असं विशेष? याच्या आधी पण आम्ही 11वीला असताना पाण्यावर चालणारी म्हणजे हायड्रोजनवर चालणारी सायकल बनवलं होतं, त्याच्यासाठी मला विज्ञान प्रदर्शन, त्यानंतर आपलं जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तिथं पण निवड झाली होती माझी. त्यानंतर 2014ला प्लास्टिक पासून इंधन निर्मिती हे उपक्रम चालू केला होता, 2-3 नंबर आला होता. सध्या आता काय नवीन आणि तुमच्या याच्यामध्ये आहे की पुढील काळामध्ये मी काही नवीन काय असं करण्याचं इच्छा वगैरे काय प्लॅनिंग वगैरे काय केलं आहे? तसं म्हणजे ते एक टच आपलं अल्कोहोल डिटेक्टिव्ह आणि टच स्क्रीन कार बनवण्याचं, म्हणजे आम्ही आता ज्या कंपनीत कामाला आहे तिथंच एक मी कंपनीवर पण हे करणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी पैसा जास्त लागतो म्हणून ते कल्पना आहे, म्हणजे डिझाईन तयार आहे, फक्त ते बनवण्यासाठी जास्त खर्च थांबलेला आहे त्याच्यासाठी. म्हणजे ऑटोमॅटिक अल्कोहोल म्हणजे ते एक सेन्सर बसेल, असं सेन्सर आहे, गाडी दारू पिऊन जर गाडी चालवणार असत पण ड्रायव्हर ड्रायव्हरच्या कंपनी मध्ये बसवलेला आहे ड्रायव्हर, आणि त्यामध्ये जर ते आपल्या ह्याच्यामध्ये त्या सेन्सर मध्ये सेन्स केलं दारू पिलेलं आहे सर तर गाडी स्टार्ट होणार नाही. आणि आता अनेक पद्धतीने म्हणजे आता किल्लीचे की रजिस्ट्रेशन चोरी होत आहे, त्याच्यापेक्षा आपल्या MI3 मोबाईल माहित आहे त्याला आपलं फिंगरप्रिंट आहे, तसंच एक तिथं फॉग म्हणून असतो गाडीला, त्या फॉग मध्ये आपण टच स्क्रीन बसवलेलं, म्हणजे ज्या माणसाचं फिंगर असेल त्याच होणार, आणि एक स्क्रीन बसवायची आहे, म्हणजे आपलं माझी कल्पना आहे एक स्क्रीन बसवणार, तिथे एक पॅटर्न ठेवणार, म्हणजे एक नंबर ठेवा किंवा पॅटर्न लॉक ठेवा, म्हणजे ज्यावेळी आपल्या वर्कशॉप मध्ये येईल गाडी एक पॅटर्न माहित असेल तर गाडी स्टार्ट होणार, असं नवीन चालू आहे.
जे आपण आता मशीन मशिनरी बनवलं आहे हे आता कोणत्या कंपनी वगैरे किंवा कोणी मोठे मोठमोठे इंडस्ट्री घेऊन ते असे पाणी वगैरे करून काही असे मागणी वगैरे घेऊन केले का? नाही अजून तरी मी आता सध्या हे म्हणजे बाहेर सांगितलेलं आहे, अजून तरी कोणी नाही आहे. एकंदरीत आता या आपल्या महानकार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आत्ताच्या युवा पिढींना काय सांगू शकता? मी आता म्हणजे एक नवीन उपक्रम पण सुरू केलेला आहे, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्याचं आणि विज्ञानना छोटे मोठे प्रयोग करून दाखवायचे. म्हणजे विज्ञान आपल्या पण देशातील विद्यार्थी विद्यार्थी आपल्या बाहेरच्या देशाप्रमाणेच रोबोट विविध प्रकारचे संशोधन करावे असे माझे पण इच्छा आहे. त्या पद्धतीचं मी पण एक दृष्टिकोन ठेवून सामाजिक कार्य सुरू केलेलं म्हणजे शैक्षणिक कार्य सुरू केलेलं आहे. तसंच माझं अनेक भरपूर उपक्रम आहे, त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडील काही आयडियाज असतील तरी त्याला घेऊन मी एक नवीन मॉडेल नवीन नवीन सर्च करण्याची तयारी आहे. चांगल्या पद्धतीने तिने या मशीन एक मशिनरी संदर्भात एक माहिती त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे आणि यांच्या या पुढील वाटचालीस मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन आणि मी बेडकर होऊन महानकार न्यूज प्रतिनिधी कृष्णा रेड्डी.